14 जानेवारी 2022 शुक्रवार या दिवशी मकर संक्रांती हा सण आलेला आहे। मकर संक्रांतीविषयी कथा अशी आहे की पूर्वी शंकासूर या नावाचा एक दैत्य होता। तो खूप उन्मत्त झाला होता। त्याचा नाश करण्यासाठी देवीने संक्रांती रूप धारण केले। ही देवता 60 योजनेत पसरली असून तिचे ओठ, नाक लांबलचक व 9 हात अशी तिची आकृती पुरुषासारखी आहे। प्रत्येक वर्षी तिचे वाहन आयुधे बदलतात अशी कल्पना आहे। संक्रासूर आणि निसानसूर अशा दोन राक्षसांचा वध केला म्हणून या दिवसाला तिच्याच नावाने ओळखले जाते। या दिवशी सुवासिनी स्त्रिया वान देतात व घेतात अशी पद्धत आहे। भीष्म उत्तरेकडील स्वर्गद्वार उघडेपर्यंत शरपंजरी पडून राहिले व तदनंतर देह सोडला म्हणून या दिवशी पितृ सवाष्ण जेवायला घालतात। आर्यांनीच सूर्याच्या शक्तीमुळे विश्वातील सर्व कारभार चालू असल्याचा शोध लावला। सूर्याची उपासना करून गायत्री मंत्रासारखा दिव्य मंत्र विश्वामित्राला स्वतः सूर्याने विश्वाच्या कल्याणासाठी दिला। त्यांनीही तो स्वतः जवळ न ठेवता तमाम मानवजातीस देऊन सबंध विश्वाचे मित्रत्व व भारतीय संस्कृतीचा आदर्श ठेवला। सूर्य हा सबंध विश्वाचा खरा निरपेक्ष मित्र आहे। त्याच्या पूजेचा हा दिवस आणि याच आदर्शातून मित्रत्वाची वाढ व्हावी म्हणून या दिवशी मोठ्यांनी लहानास तिळगुळ देऊन स्नेह व गोडी वृद्धिंगत करावी। कोणार्क येथे फार मोठ्या रथावर बसलेल्या सूर्याचे मंदिर आहे। अरुणाचल प्रदेश, मेघालय अशी सूर्याच्या संबंधित नावे भारतातील प्रदेशांनाच आहेत। या दिवशी सुवासिनी सूर्याची पूजा करून दुसऱ्या हंगामातील धान्य, फळे, ओला हरभरा, बोर, ऊस वगैरे लुटण्याची पद्धत देशकाल परत्वे पडली आहे। भारतभर हा सण वेगवेगळ्या नावाने साजरा करतात। भारतीय संस्कृतीत स्त्रिया उगवत्या सूर्याच्या प्रतीकाचा रंग असलेले कुंकू माथी लावतात, त्यामुळेही या सूर्याचा सण मानला जातो। या दिवशी केंद्रात किंवा घरोघरी स्त्रिया हळदी कुंकू समारंभ करतात। सर्व श्री स्वामी समर्थ केंद्रात सा विद्या या विमुक्तये या आर्य संस्कृतीतील ब्रीदाचे पालन करताना गायत्री मंत्रापासून अनेक मंत्र, महत्वाची स्तोत्र, ग्रंथ वाचण्याची पद्धती, अनेक दुर्लभ उतारे, दृष्टी उपाय, अति आजारातील उपचार, वाढदिवसाची भारतीय पद्धती यांचे सुबोध संकलन असलेले नित्यसेवा नावाचे अनमोल भांडार लुटले जाते। ज्ञानदानासारखे श्रेष्ठ दान कुठलेच नाही हे वरील विवेचनावरून सर्वांना समजावे। याविषयी ऐपतीप्रमाणे श्री स्वामी चरित्र, श्री दुर्गा सप्तशती, श्री गुरुचरित्र, विवाह संस्कार, ज्योतिषशास्त्र, आयुर्वेद, मराठी अस्मिता असे ग्रंथ व पुस्तक उपलब्ध आहे। याचे त्या दिवशी दान करावे। सर्व सेवा केंद्रात प्रत्येकाने आणलेल्या तिळगुळाचा नैवेद्य दाखवून या विश्वाचे चालक, पालक व मालक श्री स्वामी समर्थांचा प्रसाद म्हणून तिळगुळ वाटावा। रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू केव्हाही केले जाते। श्रोते हो, आपल्याला जर ही मी जी तुम्हाला कथा सांगितली आहे ती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुढील व्हिडिओमध्येही मी तुम्हाला रथसप्तमीविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे। भेटूया लवकरच आपण सुंदर अशा पुढील व्हिडिओंमध्ये। धन्यवाद। मकर संक्रांतीच्या आपणास खूप खूप शुभेच्छा।